विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल वैकुंठीचा हरी गोपवेश धरी घेऊन शिदोरी जायवना दाकुटे सवंगडी संगती भरवा ठाई ठाई ठेवा गोधनाचा बाळ ब्रह्मचारी वाजवी मोहरी घेतात हुंबरी एकमेका दही भात भाकरी लोणचे परोपरी आपण श्रीहरी वाढीतसे श्रीहरी वाढिले गोपाळ जेविले उच्चिष्ट सेविले एका जनार्दने दाकुटे सवंगडी संगती बरवा ठाई ठाई ठेवा गोधनाचा विठ्ठल विठ्ठल बोला बोला समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नैरे तुझ विन निद्रा कई भेट सेवा मजला सुभद्रा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये भीमातीर निवासाय पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमहा आता बिन वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारिणी मिया मजहृदय सद्गुरु जेने हातारिला संसार पुरु म्हणून विशेषत्या दुर्विवेकावरी वचनायिका कमळापती माझीरंकाची विनंती करजोडितो कथे काढी आपण सावे जवळी ग्यावी ग्यावी माझी भाक जरी का मागेन अनेक तुकया बंधु मने देवा शब्द तुकाची राखावा सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनहु रघुवर विमल जसु जुदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूरतिरु राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम कही कळा वैकुंठीचा हरी गोपवेश धरी गेवो निशदोरी जायवना धाकुटे सवंगडी संगती बरवा ठाई ठाई ठेवा गोधनाचा प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सेवेकरता माऊलीच्या सेवेकरता आपणा सर्वांपुढे म्हणून दाखवलेला अभंग बोलू नका आता सर्वांना दोन्ही हात जोडतो बोलू नका गाव तुमचं हे कुठेही बसा फक्त शांत बसा प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सेवेकरता माऊलीच्या सेवेकरता आपणा सर्वांपुढे म्हणून दाखवलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथ्यातील हा पाच चरणाचा काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करणारा अभंग मी आपल्यापुढे म्हणून दाखवला. सात दिवसापासून चाललेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ हा सोहळा हा उत्सव या कार्यक्रमाचे आज सांगत आहे इकडे मागे काय त्यांना आवरा आज सांगत आहे समारोप आहे पूर्णावती आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या संतांनी आपल्याला पूर्वीपासून काही सूचना काही नियम लावून दिलेले आहेत काही आपल्या परंपरा आहेत. सात दिवसाचा उत्सव असो चातुर्मासाचा असो महिन्याचा असो पाच दिवसाचा तीन दिवसाचा नाही 24 तासाचा रामजप सोहळा जरी असला तरी त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने केली जाते. आपल्या भाग्यवान गावामध्ये पहिल्याच वर्षी भगवान पांडुरंगाच्या कृपेने संत महात्म्यांच्या कृपा प्रसादाने वैकुंठवासी मोठे बाबा वैकुंठवासी नथुसिंग बाबा वैकुंठवासी माऊली गुरुजी जायखेडा यांच्या कृपा प्रसादाने सौ यशोदा अक्का यांच्या कृपा प्रसादाने आणि आमचे लहान बंधू हरिभक्त परायण नारायण महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि आपले या ठिकाणी गुणवान मंडळी हरिभक्त परायण वासुदेव महाराज हरिभक्त परायण मोहन महाराज हरिभक्त परायण पावभा महाराज आपले विनयकरी दादा आणि पंचकृषीतील वारकरी मंडळी महिला माता मोठा आनंद आहे. आपल्या गावामध्ये गाव छोटंसं आहे परंतु आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. दुष्काळी परिस्थिती आहे तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. 60-70 लोकांनी पारायण केलं मोठा उत्साह दाखवला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करणं म्हणजे हे फार मोठं परमभाग्य आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये झालं आणि शिस्तबद्ध असा कार्यक्रम पार पडला. बऱ्याच गावांना सप्ते होतात पण शिस्त नसते कारण या ठिकाणी मार्गदर्शक चांगला आहे. असे 20-22-25 वर्षापासून नारायण महाराजांचे सप्ते चांगल्या पद्धतीने चालू आहेत चालत राहतील असे. फक्त एकच आहे आपल्या गावचा सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा असं जर निंबेलच्या ग्रामस्थांना वाटत असेल तर सप्त्यासाठी राजकारणातले मतभेद भाऊबंदकीचे मतभेद सर्व बाजूला ठेवायचे आणि एक विचाराने एक धर्ममंडपामध्ये यायचं. तुम्हाला एक विचाराने का सांगितलं कारण आता परमार्थामध्ये सुद्धा अतिरेकी घुसलेले आहेत. तोंडाने सांगतात मना फोटो तुमने पत्रिकामा टाका नारायण महाराज तुमले जड पाट टाकस मी स्वस्त कर दिसू असा कोणी सल्ला द्यायला आला पहिले त्याला बदडी टाका ना. कारण अतिरेकी पाकिस्तानमध्ये जा असं समजू नका परमार्थात बी अतिरेकी आहेत. ते स्वतःने सांगतात आमचा फोटो तुमच्या पत्रिकेत टाका असं आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीने तुमचं कार्य पार पडेल अतिरेक्यांना मध्ये घुसू द्यायचं नाही असं आहे. एवढं जर पथ्य पाळलं कितीतरी वर्षपर्यंत तुमचा सप्ताह निर्विघ्नपणे पार पडेल असा त्याचा अर्थ आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने हा उत्सव आज शेवटचा दिवस काल्याचा. वारकरी संत सांगतात 7 दिवसपर्यंत येणाऱ्या कीर्तनकाराने आपल्या आवडीचा विषय सांगावा कोणी नाम महात्म्य सांगावं कोणी संत महात्म्य सांगावं कोणी पंढरी महात्म्य सांगावं कोणी उपदेशपर अभंग घ्यावा पण शेवटच्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकाराने फक्त देवाचं चरित्र सांगावं. चरित्र ते उच्चारावे केले
वारकरी संतांनी सांगितलं की त्या कीर्तनकाराने देवाचं चरित्र सांगावं. कोणत्या देवाचं? केले देवे गोकुळी, रांग तर रंगणी, चोरी तर लोणी, धावणी धरती गौडणी, परब्रह्म निष्काम तो हा गौडिया घरी, वाक्या वाडे अंध कृष्ण नवनीत चोरी, मनती गौडणी हरीचे पाऊले धरा, रांगत रांगत हरिया येतो राज मंदिरा. भगवान कृष्ण परमात्म्याचं बाल्यावस्थेतलं वर्णन त्या कीर्तनकाराने सांगावं, दुसरं सांगू नये. ते चरित्र इतकं मोठं आहे, पृथ्वीचा कागद, सात समुद्राची शही, मेरू पर्वताची लेखणी केली तरी त्या परमात्म्याचं चरित्र लिहिता येणार नाही, एवढं मोठं चरित्र आहे ते. मग 2 तासामध्ये कीर्तनकाराला किती सांगावं लागेल असं आहे. म्हणून ते संत म्हणतात की तुम्ही त्या देवाचं चरित्र कीर्तनामध्ये सांगा, फायदा होईल का? पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. देवाचं चरित्र जर ऐकलं, देवाचं चरित्र जर वर्णन केलं, तर जीवाला पवित्रता प्राप्त होत असते. हो, भगवंताच्या दर्शनाने डोळ्यांची तृप्ती होते, परमात्म्याचं चरित्र ऐकलं तर कानाची तृप्ती होते, आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं तर वाणीची तृप्ती होते. डोळे निवतील कान मनाराय समाधान, मनाराय समाधान, डोळे निवतील कान मनाराय समाधान. हो, भगवंताचं चरित्र गोड चरित्र असं आहे. म्हणून समारोपच्या दिवशी सांगत असताना त्या देवाचं चरित्र सांगावं. बऱ्याच लोकांना सांगता शब्द अजून कळत नाही. हा तुमचं गाव परमार्थातलं आहे म्हणजे तुम्हाला कळतं. काही काही लोक सहज बोलतात, आमना गावना सप्ता उठी घ्या, आमना गाव, ते काही ठेला रे का? आमना गावना सप्ता उठी घ्या, एक म्हणे आमना गावना सप्ता मुडी घ्या. तुना धरला ना तंगड मुंड नाही बो सप्ता कस काय मुडी. एक म्हणे आमना गावना सप्ता बठी घ्या, उठी घ्या, मुडी घ्या, असे आपल्या आपल्या पद्धतीने लोक सांगत असतात. म्हणून वारकरी संत म्हणतात की शेवटच्या दिवसाचं चरित्र भगवान परमात्म्याचं ऐकावं आणि उत्सवाची सांगता करावी. वारकरी संतांनी सांगितलं, व्यवहारामध्ये बरेच नियम आहेत, व्यवहारामध्ये बरेच कायदे आले, टिकले नाही बर का वासुदेव महाराज? टिकले नाही. पा, फार पूर्वी महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन होतं, आठवतं का तुम्हाला? 1 रुपया झुणका भाकर मिळायची, आता मिळते का? 10 रुपये दिले तरी झुणका भाकर मिळत नाही. का? युतीवाल्यांनी झुणका भाकर काढली, त्यांचं शासन गेलं ना, आघाडीची त्या ठिकाणी सत्ता बसली, युतीवाल्यांनी काढलेला नियम आघाडीवाल्यांना मान्य नाही, म्हणून त्यांची झुणका भाकर यांनी बंद करून टाकली, नाही टिकत. फार पूर्वी लहान असताना शाळेमध्ये आई सांगायची आपल्या मुलाला, भाऊ शाळामा जाऊन टाइमले ताटलेलं जाओ, का बर तटे सुगडी भेटस. सुगडी म्हणजे सुगाव. सकस आहार योजना आली होती महाराष्ट्रामध्ये, चांगली होती, पण पूर्वी एवढे वाहन नव्हते. तालुक्यावरून जिल्ह्यावरून बैलगाडीमध्ये ते पोते आणायचे, जे बैलगाडीमध्ये पोते आणायचे त्यांच्या म्हशी आणि गाई खाऊन जायच्या, देप नाही येत त्या. आणि थोडीफार ती सुगडी लहान पोरांकडे यायची, ती बालवाडीने मास्तरीने साखर साखर गायली, बुकटच खावाडे हो. एका मंत्र्याच्या लक्षात आलं, अरे 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 पोरांपर्यंत सुगाव पोचत नाही, हा पुढाऱ्यांच्या म्हशी गाई खाऊन जातात, ते ढेपला येतात नाही, बंद योजना बंद. म्हणे शाळेमध्ये पोरांना आता दूध द्या, दूध. दूध तर पूर्ण अन्न आहे, लहान पोरांना दूध फार आवडतं. मग आई सांगायला लागली, भाऊ आता ताटली नको, गल्लास लय जाय. 250 मिलीचा ग्लास दुधाचा भरून मिळायचा मुलांना. संख्या वाढली शाळेमध्ये, पण योजना राबवली नाही हो. त्या दुधाचा परिणाम असा झाला, मास्तर तयार पडी घेत नाही, पोरी सुखाय घ्यात. हाय मास्तर पोदल्या आणि पोदल्या व्हाय घ्यात, त्या मास्तर दूध पिजायत, पोऱ्या चिपट्या व्हाय घ्यात. बराच पोरेले कुल्लानाच पत्ता नाही राहिला, चिपट्या व्हाय घ्यात पोरे. एका मंत्र्याच्या लक्षात आला, अरे मास्तर दूध पिजायत, योजना बंद बंद. मग शाळेमध्ये पोरांना आता अंडे द्या. मग झाली माडकऱ्यांच्या मुलांची फजिता, 2-2, 3-3 पिढीचा परमार्थ ज्यांच्या घरात आहे, पण ते म्हणे भाऊ आपण नाही खात ना, इतरांना खाऊ द्या. मग शाळेमध्ये पोरांना 3-3, 4-4 अंडे मिळायला लागले.
पण ती बी योजना राबवली नाही, त्या अंडा चाकणावालाच उपाडली आहे मराठी शाळांमागे फोथराच फोथरा, काही बाटोडता डिसिजन माझ बापिले आहेत. एका मंत्र्याच्या लक्षात आला, अरे 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 पोरांपर्यंत अंडे पोचत नाही, योजना बंद बंद. अहो म्हणे काहीतरी द्यायला पाहिजे, पटसंख्या वाढायला पाहिजे. म्हणे शाळेमध्ये पोरांना आता तांदूळच्या पिशव्या द्या. मग पाच पाच सहा सहा पिशव्या पोरांना मिळायला लागल्या, दोन तीन थैल्या डोक्यावर, दोन तीन खांद्यावर, कंबरवर, दप्तरमा, हे पोरे भार वजन मसालेत. पण एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला, म्हणे बाबा तुम्ही कीर्तनमा असा पटपट बोलता पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणतो सांग काय प्रश्न आहे. म्हणे आमले पाच पाच सहा सहा थैल्या भेटते बाबा तांदूळ्या. म्हणतो चांगलं आहे बुवा, पण काहो म्हणे बाबा प्रत्येक थैली लेटे बुंगर खाबर पाडेलास अटकले ना माझी कॅशेट. म्हणतो बुवा आठ दहा दिवसाचा टाईम द्या. आठ दहा दिवस झाले तपास लागे नाही, कारण ते पोथीमध्ये नव्हतं. आला तो पोऱ्या म्हणे बाबा उत्तर सापडलं का? म्हणतो आणखी एक दिवस देबो. एका गुरुजींची भेट म्हटली, गुरुजी अहो एका विद्यार्थ्याने मला अटकवलं. म्हणे काय प्रश्न आहे? शाळेमध्ये तांदूळच्या पिशव्या भेटतात पण त्या पोऱ्याचं म्हणणं आहे प्रत्येक थैलील बुंगर खाबर पाडेलास. म्हणतो गुरुजी सांगा भाई बुंगर खाबर पाडेलास. म्हणे बाबा बल तो सोपं आहे होते त्या तांदूळले गदारावास. म्हणे हा विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला, सिद्धांत कळला का? व्यवहारामध्ये भरपूर नियम, भरपूर योजना, भरपूर काय आलं टिकलं नाही. पण वारकरी संतांनी जोही नियम काढला, जी परंपरा चालू केली, ती मात्र अखंड चालू आहे, चालू राहील. आणि म्हणून मग या उत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येतो हा पहिला फायदा आहे. या उत्सवाच्या माध्यमातून संस्कार केले जातात आणि आज संस्काराची गरज आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर आपलं राष्ट्र टिकेल. राष्ट्र टिकवायचं आहे, धर्म टिकवायचा आहे, संस्कृती टिकवायची, म्हणून संस्काराची गरज आहे. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, जगामध्ये चैनीच्या, नशा करण्याच्या, भोगाच्या वस्तू मिळतील, सौंदर्य प्रसादने मिळतील, पण जगामध्ये संस्कार भेटणार नाही. म्हणून परमार्थाच्या माध्यमातून संस्कार केले जातात, म्हणून या उत्सवाची गरज आहे. सप्ताह करणं टाईमपासचं साधन नाही, वेळेची बर्बादी नाही, पैशाची नासाडी नाही, असं कोणीच म्हणायचं नाही. आणि असा एखादा म्हणत असेल की ही पैशाची नासाडी, समजून घ्यायचं त्या माणसाच्या मेंदूची अजून वाढ झालेली नसावी असं माझं मत आहे. म्हणून या उत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येतो आणि आनंद असा लुटत असतो हो. आणि म्हणून या उत्सवाची आज माणसाला नितांत अशी गरज आहे. म्हणून वारकरी संतांनी गावोगाव घराघरामध्ये परमार्थाचं आणि प्रचार प्रसार व्हावा, समाज भक्ती मार्गाला लागावा, याच्यासाठी या उत्सवाची गरज आहे. इथे तुम्ही जेही दिलं असेल ते तुमचं वाया जाणार नाही. डोंगरे महाराज सांगायचे कथेमध्ये, प्रकाशाला कथा होती, नहाने से तन की शुद्धी होते और दान देने से धन की शुद्धी होते. डोंगरे महाराज सांगायचे नहाने से तन शुद्ध होत आहे और दान देने से धन शुद्ध होत आहे. म्हणून या ठिकाणी आपण सत्कर्माला मदत करावी असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आज काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. ते चरित्र फार गोड आहे, ते चरित्र फार मोठं आहे. महाराज सांगतात एक कृष्ण परमात्म्याचं चरित्र, एक रामरायाचं चरित्र, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक एक अक्षरम भूसा महापातक नाशनम. पापाचं नाश करणारं परमात्म्याचं चरित्र आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये जगाला संदेश देण्यासाठी कृष्ण अवतार घेतला, तसं माझा परमात्मा या पृथ्वीवर अनेक वेळा अवतार आला. अवताराच्या राशी तो आहुबा विठेवारी, तो आहुबा विठेवारी शंकर चक्र गदा पद्मसहित हरी, शंकर चक्र गदा पद्मसहित हरी. ओ अवताराच्या राशी तो आहुबा विठेवारी, तो आहुबा विठेवारी शंकर चक्र गदा पद्मसहित हरी. भगवान या पृथ्वी तलावर अनंत वेळा अवतार, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कणवाडू कृपाळू दिना लागी उद्धरणे,
या अवताराचे प्रकार संतांनी सांगितले, अंश अवतार, अंश अंश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार, आवेश अवतार, अनंत अवतार घेसी भक्ता करणे। म्हणून ह्या जन्मामध्ये एक लक्षात ठेवा, आपल्याकडून बंगला नाही बांधता आला अजिबात नाराज व्हायचं नाही, जमीन बागायतनी झाली, मुलं नोकरीला लागले नाही अजिबात नाराज व्हायचं, पण या जन्मामध्ये प्रत्येकाला भक्त बनता येतं। हो, प्रत्येकाला भक्त बनता येतं, भक्त बनण्याची संधी या जन्मामध्ये आहे, आणि म्हणून माणसाने भक्त बनावं। मग तुम्ही म्हणणार देवाची भक्ती करून आम्ही श्रीमंत होणार का, हे डोक्यातून काढून टाका। देवाची भक्ती करून श्रीमंत होणार नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, नामचिंतन करणारा, ग्रंथ वाचन करणारा, सत्कर्म करणाऱ्याच्या चेहऱ्यावर तेज असतं। काही काही लोकांकडे इतका पैसा आहे, त्यांचा पैसा सांगता येत नाही, पण त्यांचा चेहरा जर पाहिला ना चिमटायला खारीक निघत दखात असत्या, असा वाला आहे निघत तख्त, हे गालाम जेवाल बस नू बिन पाणी ना आंबाना रस, चार वाटे काय घेऊ तो रशी मग पुरी खाय। मी म्हणतो डॉक्टर नाही सांगा, मी म्हणतो नाना एक वाटीत का, अतिन भाई यात पड गया म्हणे, हा जेवता जेवता नाही म्हणे मला टेन्शन आहे, बरं जेवतानाही टेन्शन घेतात माणसं, अरे बिना पाण्याचा आंब्याचा रस आहे आणि तुरशी मग पुरी कुमचाड आहे ना, नाही म्हणे मी काही ताणमा होतो, हा म्हणजे काय टेम्परेचर असतं लोकांना संसारामध्ये असं आहे। म्हणून संसारामध्ये जरूर राहा याच्याबद्दल दुमत नाही, परंतु परमार्थ करा, आनंद आहे जीवनामध्ये। आता बरीचशी माणसं चुकीचा व्यवहार करतात, आत्महत्या करतात, आत्महत्या करण्यासारखं काहीच नाही आहे। ज्याचे इंद्रिय असे बेफाम सुटले तो माणूस आत्महत्या करतो, ज्याची इंद्रिय ताब्यात आहे तो कशाला आत्महत्या करेल। हो बिलकुल, आत्महत्या करण्यासारखं जगात काहीच नाही। म्हणून परमार्थामध्ये आनंद प्राप्त होतो माणसाला, त्याच्या चेहऱ्यावर तेज असतं। भगवान परमात्मा या पृथ्वीवर अवतारला काय येतो ऐका, या पृथ्वीचा एक स्वभाव आहे, हिला डोंगराचं वजवत नाही, हिला झाडाचं वजवत नाही, हिला मोठ्या मोठ्या इमारतीचं वजवत नाही, पण या पृथ्वी मातेला पापी ज्या भक्ता दैत्य जे माजले धरणशी झाले ओझे त्यांचे, या पृथ्वी मातेला पापी लोकांचा भार सहन होत नाही। हे पापी काय करतात, दिदला असे त्रास ऋषी मुनी सर्वा, ऋषी मुनी साधू संत भगवत भक्तांना हे पापी लोक त्रास देतात, त्यावेळेला ही पृथ्वी माता वत्सरूप पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे। ही पृथ्वी माता गायीचं रूप धारण करते, भगवान ब्रह्मदेवाकडे जाते, भगवान ब्रह्म इतर देवांना घेऊन क्षीरसागर मध्ये जातात, विरंजीचा बाप क्षीरसागर वाशी ध्याती योगी त्याशी निरंतर। सर्व ऋषी मुनी साधू संत ब्रह्मदेव भगवान क्षीरसागरामध्ये भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात। श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा, भगवंताची स्तुती करतात। त्यावेळेला भगवान परमात्मा आश्वासन देतात, काही काळजी करू नका, आता मी अवताराला येणार आहे। म्हणून भगवान या पृथ्वीवर अनेक वेळा अवताराला आले, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाडू कृपाळू दिना लागे उद्धरणे, भक्तांचा उद्धार करण्यासाठी कृष्ण अवतार जगाला संदेश देण्यासाठी भगवान परमात्म्याने कृष्ण अवतार मध्ये गायींचं रक्षण केलं, गायींचा सांभाळ केला। बर किती गायी, माझ्या देवाने 9 लाख गायींचं रक्षण केलं, 9 लाख। दुर्भाग्य भारत देशाचं, आपल्या देशातल्या नालायक पुढाऱ्यांनी कत्तलखाने काढले, नेता बनला काय केलं बेटा म्हणे कत्तलखाना काढला, बेटा अजून काय केलं म्हणे बिअर बारला परवानगी दिली, देशी दारूला परवानगी दिली, परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होऊन गेले। एका गावाला माझं 5 दिवस कीर्तन, चैत्र शुद्ध प्रतिपदात पंचमी, जुन्या काळातला मोठा वाडा, खूप महिला त्या ठिकाणी विधवा, एकाला विचारलं म्हणतो दावा दादा या परिवाराला शाप आहे का, हो तरुण बाया खूप विधवा आहेत, म्हणे बाबा शाप बीप काही नाही म्हणे, त्याच ना खांड ना खांड दारू पिये म्हणे, कमी वयमा पातळ्या घ्यात म्हणे, अरे बाप रे तुम्ही पारायण केलं ही देवाची सेवा आहे, हा भला मोठा मंडप दिला आता अन्नदान होईल ही देवाची सेवा आहे, पण काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी जर कडत न कडत व्यसन असेल त्या व्यसनातून मुक्त बना ही देवाची खरी सेवा आहे। 50 वर्षानंतर या देशामध्ये घटना घडणार आहे, आपण तर काही राहणार नाही इतके,
पण एक भविष्य सांगून जातो, 50 वर्षानंतर या भारतामध्ये म्हातारा माणूस दिसणार नाही. हो, कमी वयात माणसं मरून चालले ना. एखादा म्हातारा राहील, प्रदर्शन मध्ये ठेवलेला राहील, शाळेची सहल जाईल आणि मग तो गुरुजी त्या मुलांना सांगेल, मुलांनो समोर काय दिसत, गुरुजी तुम्ही सांगा. अरे म्हातारा आहे म्हातारा, पूर्वी या भारतामध्ये माणसं असे म्हातारे व्हायचे गुरुजी, आता म्हातारे का होत नाही मुलांनो? अरे कमी वयामध्ये जास्त व्यसन करतात म्हणून लवकर पादडून जातात. म्हणून आता म्हातारा दिसणार नाही असे. हो, व्यसन बी बोलते लागले ना, आहार बी चांगला नाही ना. पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी दही दूध, जुन्या लोकांचे चेहरे त्यांची ती पागुटीन दे गाल पा, प्रत्येकाच्या घरी गावरणी तूप. आता जेवायला बसा, देव मावशी तूप, ती म्हणे चूप. तूप म्हणत चूप राहावं लागतं. हा, असल्यावर खात नाही, हे बी दुर्भाग्य काही काहींच्या घरी आहे. म्हण इथलं वय वय गे, पण दूध मी थाटी माल येत नाही, दूध मी तोंड मा धरत नाही, बडवा दूध खात नाही, भूमीला बट्ट सोडत नाही. गंधा मी आंड्यांना गंधा मारतो ना, गंधा नाही. अरे हॉटेलवर दूध देऊन येतात आणि तिकडून दारू पिऊन येतात, एवढे बेकार आहेत. काही काही डेअरीवर दूध देऊन येतात आणि तिकडून भूमील घेऊन येतात. घर बी वास मारायचे, गल्ली बी वास मारायचं रा बाप दूध. आम्ही जर कीर्तनामध्ये शाकाराचा प्रचार केला तर काही लोकांच्या पोटात दिसत, दुखत त्यांचं. हो असे, हो कीर्तनकाराचं लक्षात राहणार नाही. लहान लहान पोरांच्या टीव्हीच्या जाहिराती पाठ आहेत, तुम्ही टीव्ही पाहता का रे? मायार अर्धी जाहिरात मी म्हणतो, अर्धी तुम्ही म्हणा. संडे हो या मंडे, रोज खाओ दखाओ. हरी पाटणी पाठ करावं द्या. पण तुमच्यापैकी बी कोणी खाणारा असेल तर माझा मुद्दा समजून घ्या. गाई म्हशीचं जे दूध हे वात्सल्यातून बाहेर येतं, रानातून चरून आलेली गाय ती बछडत, ते टोणग त्या म्हशीला त्या गाईला लागलं, तिला पाना फुटतो. कोणता भाव जागृत होतो गाईला म्हशीला? वात्सल्य भाव जागृत होतो. म्हणून दुधाची निर्मिती कुठून आहे? वात्सल्यातून आहे. गाई म्हशीचं जे टोणग वासरू आहे ना, स्तनाला तोंड लावल्यावर तिला पाना फुटतो. मग जुन्या आजी सांगायची, दौडा दौडा रे गाय पाशी गई रे, म्हैस पासनी रे, बादलीला अरे आदलीला अरे. पाशी गई म्हणजे काय झालं? वात्सल्य भाव जागृत झाला. म्हणून दुधाची निर्मिती कुठून आहे? वात्सल्यातून. आता कोंबडीचं अंड कुठून येत आहे का कीर्तनात सांगू? इथला येणार आहेत का तुम्ही? कोंबडीचं अंड जिथून बाहेर निघत ती जागा आहे वासना. पण भारत सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली. शेळी पालन, मेंढी पालन, बोकड पालन, कुक्कुट पालन, त्या मुंबईजवळ एक प्रकल्प आहे वराह पालन, डुकरे पाया गाई का पिजनी खाय जावा. म्हणून ज्यांनी ज्यांनी कत्तलखाने काढले, ज्यांनी ज्यांनी देशी दारूला परवानगी दिली, एकही पुढारी चांगला मरत नाही. लिहून घ्या तुम्ही, पेपर वाचा, कसारा घाट मग चेपाई घ्या, संडास मग तटवी घ्या, फुलार मग बाम गालीस उडाई दिद, इवन मग पादडाई घ्या. का करनी करे फिरक्यू डरे, कर करके पस्ताय, बीज बोया बबुल का तो आम का सिखाय. बाबडीचं बीज वय लावणारे ने आंब्याची अपेक्षा करायची नाही. पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी होते हो, प्रत्येकाच्या घरी. गाईचं दर्शन पवित्र आहे, गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे. अरे पूर्वी असे इमारती, आता मोठे मोठे घर बांधले, पूर्वी लाकडी घर होते. जुन्या आजी सांगायची, पोरेवण गाईस ना वाडगा माझावा, गाईस ना शेण लय्या. आपण पळत पळत जाऊ, तगारी टोपली खिल्ल भरलो वट्टावर ठी देऊ. माझी सांगे, पोरेवण गाईस ना शेण लागण, घर सारी टाका, आपला गाव सप्तापट आहे, बाबा आपली घर उतरावेत. एक दीड शाना काय सांगे, असाल गाय ने शेण बिन. हा आमना दल्ला काजू खास, हा आमना दल्ला बदाम खास, चाली का? समजने वाले समज गए. पुरवण गाईस ना गोमतीर घर मशी तड द्या. तो दीडशा ना काय सांगे, काल गाय ना गोमतीर. हा आमना दल्ला वल्ला ना रे पियस. विठ्ठल 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 विठ्ठल. गावो विश्वस्य मातरः, गाय विश्वाची आई आहे.
हो गावो विश्वस्य माता रहा, सर्व जगाची आई आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने गायीची सेवा केलेली आहे, म्हणून पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाई म्हशी होत्या. जुनी आजी मुलगी जर पाहायला जायचे, भाऊ पोरद्या काल जाय रे ना, दही भात खाई जावा, दूध भात खाई जावा, आता उलटा येवा रे, तुमले तटे जेवाली चारत का नाही चारत, झिंगा नकोडा कर देऊ, अंडा बनाई देऊ, इन भाई गंध खाय जातो, सगा भी गंधा भेट जात, गंध खाय घ्यात मग सगा भी गंधा, या भी बखार त्या भी बखार. विठाला विठाला चुकीच्या आहाराने बुद्धी भ्रष्ट होऊन जाते, चुकीच्या संस्काराने बुद्धी भ्रष्ट होते आणि चुकीच्या संगतीने बुद्धी भ्रष्ट होते. म्हणून आहार पवित्र पाहिजे, संस्कार चांगले पाहिजे, संगत चांगले पाहिजे, याच्यासाठी परमार्थाची गरज आहे. म्हणून भगवान परमात्म्याने जगाला संदेश देण्यासाठीच कृष्ण अवतार धारण केला असं नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वैकुंठचा हरी गोपवेश दरी, वैकुंठचा हरी गोपवेश दरी, ओ वैकुंठचा हरी गोपवेश दरी, वैकुंठचा हरी गोपवेश दरी, वैकुंठचा हरी गोपवेश दरी, वैकुंठचा हरी नाथ बाबा सांगतात. वैकुंठामध्ये राहणारा हरी, हरी म्हणजे विष्णू परमात्मा भगवान, त्या देवाने गुराख्याचा वेश धारण केला. वैकुंठीचा हरी गोपवेश धरी, घेवो निशिदोरी जायवना. भगवान राणामध्ये गाई चारायला जातात, देवाने गाई चाराव्या. हो भगवान स्वतः आपल्या आईला सांगतात, आई मी तुझा एकुलता एक गाई चारितो. नऊ लाख किती गाई, 9 लाख गाई होत्या माझ्या देवाकडे. हो एवढं वैभव होतं माझ्या देवाचं, देवाने गाई चारल्या. हो गाई बाबतीत जर तुम्हाला पाहायचं असेल तर गीता प्रेस गोरखपूरचा एक ग्रंथ आहे, फार गोड आहे, गोसेवांक, 2-4 वेळा वाचा. तो वाचल्यानंतर गाय पाळायची इच्छाच होते. हो आता बावडट लोक म्हणतात, काय एवढा लपडा करू, 50 रुपये फेकी देऊ लिटरभर मुजी लो, ते बरोबर आहे, पण स्वतः गाई म्हशी सांभाळून स्वतःचे दूध काढून तो खाण्याचा जो आनंद आहे तो आनंद तिथे येत नाही. हो आज रासायनिक खत टाकून टाकून तुमच्या जमिनी बिघडून गेल्या, दरवर्षी भयंकर खत टाकतात रासायनिक. गाई म्हशीचा जर सांभाळ केला तर दमदार शेणखत जमिनीला भेटतं, जमिनीचा पोत वाढतो, सुधारणा होते जमिनीची आणि चांगलं. पण असल्यावर खात नाही लोक, डेऱ्या झाल्या बादली खंगाय खंगाय पैसा सांगाय सांगाय अशी फजिती होऊन गेली आज लोकांची. माझ्या देवाने गाई सांभाळल्या. वैकुंठीचा हरी गोपवेश धरी, घेवो निशिदोरी जायवना. भगवान गाई चारतात, बरं गाई चारत असताना एकटे चारत नाही, त्यांच्या बरोबर असंख्य सहुंगडीत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. Thank you.
चारताना दाकुटे सवंगडी संगती बरवा, गडी गोपाळांना बरोबर घेऊन भगवान गाई चारायचे. ठाई ठाई ठेवा गोधनाचा, आपल्या ऐरणी भाषेमध्ये ठाई ठाईचा अर्थ असा आहे, आठ एक गवार तट एक गवार तट एक गवार असा अर्थ आहे त्याचा. ठाई ठाई ठेवा गोधनाचा, गाईला धन का म्हटलेलं आहे, का म्हटलेलं आहे, कारण तिचं शेण, तिचं गोमूत्र, तिचं दूध याच्यात कोणतं टाकावं, कोणतंच नाही. हो, तुम्हाला गाय जर समजून घ्यायची असेल तो गोविज्ञान नावाचा एक ग्रंथ आहे. गोविज्ञान आता नवीनच प्रकाशित झालेलं आहे, गोविज्ञान वाचा. महाभारतामध्ये अनुशासन पर्व आहे, अनुशासन पर्वामध्ये असं वर्णन आलेलं आहे, ज्याने कसायला गाय दिली, ज्याने त्या गायीची कत्तल केली, ज्याने ते मांस भक्षण केलं, ज्याने ते डोळ्याने पाहिलं, त्या गायीच्या अंगावर जेवढे केस तेवढा वेळा त्याची कत्तल. कुठे लिहिलंय? अनुशासन पर्वामध्ये. हो, म्हणून काही जरी झालं, हिंदू म्हटलं की त्याच्या घरी गाय पाहिजे, एक तरी पाहिजे, नाही दहा, एक तरी गाय पाहिजे. आणि गाय सांभाळणं हे प्रत्येक हिंदूची जबाबदारी असं आहे. आज गायीची कत्तल होते, स्त्रियांवर अत्याचार होतात, गर्भामध्ये लहान लहान मुलींना मारून राहिले, असं भयंकर पाप होऊन राहिलं आणि त्याचा परिणामही निसर्गावर होऊन राहिला. हो, पाणी मिळत नाही. आज 20 रुपये लिटर मिळतं, काही वर्षानंतर हे पाणी रेशनमध्ये जाईल. हो, रेशनमध्ये जाईल पाणी, इतकं भयंकर संकट येणार आहे. प्यायला तर मिळेल, मग आंघोळ कशी करायची? आज मोठाने अंग धुवणं, काल दिन दाखला धुवणं, नंतर त्याने धुवणं, म्हणे मग कपडा कशा धुवायना? त्याला खाटलावर बसाडा ना, येटे पराठे देवा आणि ते पाणी झेली लिहा ना, त्या मग कपडा नि पहिले आणा, असा वास मारथीन, असा वास मारथीन, नको सांगा तुम्ही, नाकना बाले बै जातीन, इथला गंदा वास पाणी नाही मिळणार. असे म्हणून निसर्ग क्रोधायमान झालेला आहे. निसर्गाच्या विरोध, निसर्ग म्हणजे परमात्मा, परमात्म्याच्या विरोधात सर्व चाललेलं आहे. आता बालिकांची हत्या किती कमी आहे का? 1000 मुलं लग्न करण्यासाठी उभे आहेत आज वासुदेव बुवा, 1000 मुलं लग्न करण्यासाठी लाईनीत उभे आहेत, माझं लग्न व्हायला पाहिजे, पण मुलींची संख्या झाली 800. काही काही पोरांचं वय होऊन चाललं, समाजामध्ये स्पेशल पदवी भेटली पोरांना, कुवारोंका बादशा, कुवारोंका बादशा, कुवारोंका बादशा, आयराणी मनिंबर बोकड्या. कशामुळे होऊन राहिले? हा विठ्ठल 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 विठ्ठल. आई जे कीर्तन आहे ना, आई उकल पडा ना कीर्तन आहे, आई उकल पाट टाकस. असे 7 दिन होईनात ना, ते देवदेव कराना होतात ना, आई उकल पाट टाकस. या 3 टक लेना पड देन तुमले, 3 टक मग पडा सांग दे आमले, आराम लाग गया. असे दाकुटे सवंगडी संगती बरवा, ठाई ठाई ठेवा गोधनाचा. नाथ बाबा म्हणे माझ्या देवाने राणा तर गाई चारल्या, पण माझ्या देवाने राणामध्ये गाई चारत असताना बासरी वाजवली अभंगाच्या 3रा चरणात. बाळ ब्रह्मचारी वाजवी मो, बाळ ब्रह्मचारी वाजवी मो हरी, बाळ ब्रह्मचारी वाजवी मो हरी, बाळ ब्रह्मचारी वाजवी. उंबारी एकमेका घेतात उंबारी.
संगती परवा दाकुट सवंगड संगती परवा दाकुट सवंगड संगती परवा नाथ बाबा म्हणतात बाळ ब्रह्मचारी वाजवी मोहरी घेतात हुंबरी एकमेका माझ्या देवाने बासरी वाजायची म्हणून माझ्या देवाचं एक नाव आहे बंशीधर मुरलीधर बासरी वाजवायचे भगवान घेतात हुंबरी एकमेमा मेका रानामध्ये हमामा होतू तू तू चिलेपाटी कबड्डी असे कसरतीचे खेळ आणि खेळ खेळून भगवान दमले मग सौंगड्यांच्या सर्वांचे शिदोरे एकत्र करायचे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये दैवात बाकारी लोणचे परोरे दैवात बाकारी लोणचे परोरे दैवात बाकारी लोणचे परोरे दैवात बाकारी लोणचे परोपरी दैवात बाकारी लोणचे परोपरी दैवात बाकारी लोणचे परोपरे दही बात बाकारी लोणचे परोपरे आपण श्रीहारी वाणीतसे आपण श्रीहारी वाणीतसे दाकुट सवंगड संगती भरवा दाकुट सवंगड संगती भरवा आपण श्रीहारी वाणीतसे आपण श्रीहारी शिदोरे एकत्र करायचे देवाच्या शिदोरीवर काय होत दैवात बाकारी लोणचे परोपरी आपण श्रीहारी वाढीत असे काय भाग्य असेल त्या सौंगड्यांचं की देवाने वाढावं आणि त्यांनी ग्रहण करावं व्यवहारामध्ये लोकसभा विधानसभा लागली एखाद्या तो जेवायला रातभर आडा पडत नाही परम दिन खाल्ली आमदारांजवळ बसलो तो खाल्ली ना हो तो पीस काय नाही ना बटा पीस माले दे फुग ना बरा नाही तू तो बट्टच काय ना हो कुठे आमदार जगाचा मालक कुठे आता नामदेव महाराजांचं प्रमाण आहे का एके ठाई करुणी अन्न हाती वाटी नारायण करुणी अन्न हाती वाटी नारायण भगवान सर्वांचे शिदूर एकत्र करून काला करायचे म्हणून दैवात भाकरी लोणचे परोपरी आपण श्रीहारी वाढीत असे स्वतः भगवंताने त्या ठिकाणी वाढलेलं आहे नाथ बाबा म्हणे मी भाग्यवान आहे मलाही तो प्रसाद मिळाला अभंगाच्या पाचव्या चरणात श्री हरे गोपाळ गोविंद श्रीहरी वाढिले गोपाळ गोविंद श्रीहरी वाढिले गोपाळ गोविंद श्रीहरी वाढिले गोपाळ गोविंद ताई ताई ते
अभंगाच्या जेव्हा आहे मला तो प्रसाद मिळाला. श्रीहारी वाढिले गोपाळ जेविले उच्चिष्ट सेविले एका जनार्दने. ऐकताना असं वाटेल की नाथ महाराजांचा कालखंड आणि कृष्ण चरित्र याचा समन्वय कसा आहे. खरं सांगू तुम्हाला, देव आणि संत वेगळे राहू शकत नाही, देव आणि संत एकत्र. काला एकटे संत करत नाही, काला एकटा भगवान करत नाही. काला करती संत जन सवे त्यांचा नारायण. नाथ महाराज म्हणे मला तो प्रसाद मिळाला. कारण संत आणि देव प्रत्येक अवतारामध्ये बरोबर असतात. देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोघांचा विचार एकपणे. तुम्ही होते परशुराम आम्ही धनुष्याचे बाण, तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा, तुम्ही आले हो गोकुळी आम्ही गोपाळांच्या मेळी, पांडुरंग विटेवरी आम्ही झालो वारकरी. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. म्हणून प्रत्येक अवतारामध्ये देव आणि संत एकत्र असतात. नाथ महाराज म्हणे भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये मलाही प्रसाद मिळाला. श्रीहरी वाढिले गोपाळ जेविले उच्चिष्ट सेविले का जनार्दने, असा सरळ सरळ अर्थ आपल्या पुढे अभंगाचा मांडला. योग्य वेळेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार करायचा. भगवान पृथ्वीवर अवताराला आलेले आहेत. दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्णावतार रामकृष्ण. बहुता अवतारी अवतरला देव परी अवतारीचा नवलावो, देवान कडे अभिप्रावा गम्य भाव हरिलीला. भगवान परमात्मा पृथ्वीवर अनेक वेळा अवताराला आलेले आहेत. त्याच्यातला एक कृष्ण अवतार भगवान परमात्म्याचा. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याने गाई चारून काला केलेला आहे. काला म्हणजे अनेक पदार्थांचं. काय झालं? बला सवंगड्यांना विचारतात, गड्या हो अरे तुम्ही असे पेद्रू उद्बत्ती छाप कसे झाले, तुमच्या तब्येती अशा कशा झाल्या. जीवनामध्ये बंगला हे आपलं वैभव आहे, बागायत जमीन आपलं वैभव आहे, पण आरोग्यम धनसंपदा उत्तम आरोग्य. पहा तुम्ही काही काही माणसं 12 घड्याळचा काटा आला घरात ऑर्डर करतात. आणा रे माझ्या गोळ्या. नातू म्हणे गोळ्या का बर बाबा, म्हणे पोळ्या खाण्यासाठी. दिल्या गोळ्या बाबाने खाल्ल्या पोळ्या, 10 झाले. आणा माझ्या गोळ्या, म्हणे बाबा एवढ्यात गोळ्या खाल्ल्या ना हो. अहो म्हणे पहिल्या ज्या गोळ्या घेतल्या पोळ्या खाण्यासाठी आणि आता ज्या गोळ्या घेणार त्या पोळ्या पचवण्यासाठी. 12 गोळ्या आणि पोळ्या, ही काही तब्येत आहे का? काही माणसं तारुण्यामध्ये शरीर खराब करून टाकतात. एका गावाला कीर्तनाला गेलो, एक माणूस असा 2-3 सारखे पेटी मास्तरला म्हणतो बाबा अशा काय करायना. म्हणे बाबा नव्हती मग इथल्या बिड्या वडेलेत. म्हणे बिड्या वडवडी यांना भाता फाटी जायला. म्हणे अहो शेरान टाइमली येते डोकं ठी देस. म्हणे सकाळी 6 निघायचं, 3 घर येस. म्हणे अहो 3 सुरकामा दोराल बिडी बिडाय दे. म्हणे अहो तंबाखोडोनी काढेलो जो धूर बुडेल त्याचे घर तेने पापे. हो असे आयरनी मध्ये म्हणबे ना बिडी ना बाटेल तंबाखू ना उठेल. हा कितली का पब्लिक बटेलला आहे ना तमाकडवाला, काय थुकीन कोठे थुकी. असे बिडी ना बाटेल तंबाखू ना उठेल. असे म्हणून उत्तम आरोग्य जर पाहिजे असेल तर आहार चांगला निर्वेशनी बनावं. भगवान म्हणले तारे तुमच्या तब्येती अशा काय झाल्या, तब्येती तुमच्या चांगल्या पाहिजे. मग म्हणे आपण दहीदूध खायला पाहिजे. पेंद्या म्हणे देवा गोकुळामध्ये अन्याय चाललेला आहे. अहो गोकुळातलं सर्व दहीदूध मथुरेच्या बाजाराला जात. अहो तेव्हा मथुरेला जायचं ना आता डेअरीला जात काहीच फरक नाहीये. भगवान म्हणे उद्यापासून रस्ता रोको आंदोलन. हातात रुमण एकच मागणं, कपाशीला भाव मिळालाच पाहिजे. उद्यापासून मथुरेच्या बाजाराला ज्या जाणाऱ्या गवडणी आहेत त्यांना अडवायचं आणि बळजबरीने त्यांच्याकडून दहीदूध इसकून घ्यायचं. पेंद्या म्हणे देवा तू राजाचा पोरग आहे बाबा, तुझं डोकं कसं चालेल. अरे त्या गवडणी अशा भल्या मोठ्या दिप्पाड, आपण असे चिंगोरले छोटे,
कस काय शक्य आहे? गौडणीचा थाट निघाला मथुरे आटाला गे, गौडणीचा थाट निघाला मथुरे आटाला गे। आपल्याला कसं शक्य आहे? भगवान म्हणे अरे माझ्याकडे युक्ती आहे, मथुरेच्या बाजाराला ज्या गौडणी निघतील तुम्ही यमुनेच्या वाळवंटामध्ये जा, यमुनेची अशी धूळ घेऊन या बारीक रेती लपून बसायचं, गौडणी समोरून आल्या धूळ आता धरायची तोंडावर मारायची, त्या गौडणींच्या डोळ्यामध्ये धूळ जाईल त्या कासवीस होतील। पेंद्या म्हणे देवा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण का रे देवा त्या बाया जर चष्मा घाली उन्यात ते म्हणे हे नाही शक्य आपल्याला। मग दुसरी युक्ती आहे माझ्याकडे, रानामध्ये जा सराटे घेऊन या। सराटे म्हणजे काय? बोकरू। किती काटे असतात त्याला? तीन। तुम्ही अशी मूठ भरा आणि अशी फेका, किती वेळा फेका, त्या बोकरू नाही एक काटा वरच रास। बोलू नका बिवारी जैन मेहनत बीजे आता देखा, मूठ भरा आणि असं फेका, त्या बोकरू ना काटा एक वरच रास। हा तसे समाजामध्ये काही बोकरू आहेत, बाबा लोकांचं सांगणं काम आहे, आपलं ऐकणं काम आहे, सप्ता बटना माळा घालले हो निवडणूक लागणे माळा काट टाको, अरे बठा जर गाव माड करी गे म्हणजे कोमललाच ना काय बकललाच ना काय, हे सर्वांनी का माडकरी बनू का, बाकी पाहुणा पैसे करता शिल्लक राहू असं आहे। आणि खरं आहे बरं का, योगायोग म्हणे बाबा उद्या 12 थांबा माझ्या मुलीचा संबंध जमणार आहे तुम्ही, म्हटलं चला हो आपल्याला बी जवळ कीर्तन होतं, अहो बासुंदी बनवली, पापड्या बनवल्या, 2-4 भाज्या असे पदार्थ बनवले, आणि जो मधला होता ना तो गा ऐकायला आणि ठेव आई चालच कधी असले म्हणजे येडा आहे थायमेटने कडे बनाय देना बेशी पावडर ना शिरा कर दे बाड वाजले गोचड्या मारा नाव सदवरण मग टाक दे ऐकायशील गाव हे पाहुण लाई चालच का, अरे जमाटी सुतो हाकलेस लाडे असे तुका म्हणे मांस खाती कोटी कुडे नरका जाती असे। म्हणून भगवान परमात्मा म्हणे रस्त्यावर सराटे टाका, पायामध्ये काटा जातील, गवडूनी कासही सुतील। देवा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण का रे देवा त्या बाया जर उचिटाईने ना चपला घालवू नात ते नाही शक्य नाहीये। मग आपल्याला शक्य एकच आहे, उद्यापासून गावामध्ये जायचं, दही दूध तूप लोणी भरपूर खायचं, वासरे बी मोकळे करायचे, डेरी बी फोडायचे। माझ्या देवाने नुसती दह्या दुधाची चोरी नाही केली, वासरांनाही तृप्त केलं। आज समाजामध्ये एक अज्ञान पसरलेलं आहे, महाराज गाय चांगली हो पण वासरू मरी जातो, मरज नाही हो तुम्ही निपैलेतच हो। एक गावाला कार्यक्रमाला गेलो, असा डबा धरून बाहेर चाललो, एका गाईच्या पाठीमध्ये असे छोटे छोटे 10-15 दगड टाकले होते, दांडी डब्बी होती, म्हणतात राम राम दादा।